जगण्याचा दुर्दैव आशावाद समवेत आयुष्यभर कमावलेल्या अनुभवांची शिदोरी आणि अस्सल ग्रामीण जीवनमान या जोरावर इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावातील अर्जुनराव झनकर यांनी कोरोना सारख्या भयंकर आजारावर चक्क वयाच्या 98 वर्षी विजय मिळवला. वृद्धांसाठी कर्दनकाळ समजल्या गेलेल्या कोरोनावर मात केल्यानं त्यांची दुर्दैव इच्छाशक्ती इतरांना प्रेरणादायी ठरत आहे. भरवीर या गावात राहणाऱ्या अर्जुनराव झनकर त्यांनी नुकत्याच 98 वर्षात पदार्पण केलं. अस्सल ग्रामीण जीवनमान असलेल्या झनकरांनाही कोरोनाने गाठलेच. त्यांच्या मुलाचा व त्यांचा रिपोर्ट एकाच दिवशी पॉझिटिव्ह आला. सून आणि दोन्ही नातींनाही नंतर विळखा बसला. परंतु आपण हरायचे नाही जिंकायचेच हा दुर्दम्य आशावाद होता. त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात दाखल केले आणि लगेचच दुसऱ्या दिवशी नाशिकला मवीप्रो रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्वांकडे सकारात्मकतेने पाहत असल्यानं त्यांनी उपचारादरम्यान अतिशय चांगला प्रतिसाद दिला. इतके वय झाले असतानाही उपचाराला देत असलेल्या प्रतिसादाकडे बघून डॉक्टर रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. यावेळी आशा संजय चव्हाण यांनी अधिक माहिती दिली. जगण्याचं दुर्दैव्य आशावाद समेत आयुष्यभर कमावलेल्या अनुभवांची शिदोरी अस्सल ग्रामीण जीवनमान या जोरावर माझे वडील अर्जुन भाऊ झनकर यांनी वयाच्या 98 वर्षी कोरोना सारख्या महाभयंकर आजारावरती विजय मिळवला आणि त्यांची दुर्दैव्य इच्छाशक्ती ही आम्हा सर्वांसाठी व इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. उपचार पूर्ण करून त्यांना घरी सोडण्यात आले तेव्हा त्यांचे आगमन पूर्ण भरवीर गावासाठी एक देखणा सोहळा ठरला. दारापुढे फुलांची आरास करत पुष्पवर्षाव आणि टाळ्यांच्या वर्षावात त्यांचे स्वागत करण्यात आले. यांसन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.